नमस्कार श्रोतेजन। सर्वप्रथम आषाढी एकादशीनिमित्त सर्व श्रोत्यांना रसिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आज आपण पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेकना करी तीर्थव्रत, ही संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी लिहिलेली रचना अनेक गुणीजनांनी अनेक रागांमध्ये गायलेली आहे। आणि ही रचना मी राग अलैया बिलावल या रागामध्ये संगीतबद्ध केलेली आहे। आणि आज आपण त्याचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशनसह विस्तार प्रत्येक चरणाचा पाहणार आहोत। या अगोदर ही रचना ठेक्यामध्ये यूट्यूबवर टाकलेली आहे, या रचनेचा अभ्यास करत असताना ठेक्यातील रचना जरूर ऐका। तर हार्मोनियम स्क्रीनवर जाण्यापूर्वी राग अलैया बिलावल याविषयी थोडी माहिती आपण जाणून घेऊयात। या रागाची पूर्ण माहिती राग शृंखला या भागामध्ये आपणास पूर्ण माहिती मिळेल। इथेसुद्धा माहिती देतो पण तेवढी माहिती इथे सांगणे शक्य होत नाही, व्हिडिओ फार मोठा होतो। राग अलैया बिलावल हा बिलावल थाटातून आलेला राग आहे। त्याची जाती शाडव संपूर्ण आहे, शाडव संपूर्ण। त्याचा वादी स्वर हा दैवत आहे, संवादी स्वर गांधार आहे। आणि या रागाची गायनाची वेळ दिवसाचा प्रथम प्रहर अशी आहे। अशा रीतीने आपण राग अलैया बिलावलची छोटीशी माहिती आपण इथं पाहिलेली आहे। आता बाकीचा पुढील भाग, त्याच्यात लागणारे स्वर, तिथून पुढं छोटे आलाप आणि नंतर प्रथम क्रमांकाच्या चरणाला सुरुवात, अशा रीतीने पुढील भाग आता हार्मोनियम स्क्रीनवर जाऊन आपण पाहूयात। आता आपण सर्वप्रथम अलैया बिलावल रागाचे आरोह आणि अवरोह पाहू। सारे गा प ध नी सा सा नी ध प ध नी ध प म ग रे सा। अशा रीतीने जाताना फक्त मध्यम स्वर घेता येत नाही, येताना सर्व स्वर वापरले जातात। या रागामध्ये दोन्ही निषाद वापरले जातात, परंतु कोमल निषाद हा दैवतशी वक्र करून घ्यावा लागतो, त्यावेळेस तो अलैया बिलावल दिसतो स्पष्ट रूपाने। परत एकदा ऐका, सा नी ध प ध नी ध प म ग रे सा। अशा रीतीने चला आता पुढे सुरू करतानाची आलापी। ग प ध नी सा सा नी ध नी ध प म ग रे ग प म ग रे सा। पंढरीची वारी सर्वप्रथम पहिली ओळ म्हणून दाखवतो। पंढरीची वारी आहे आहे माझे घर, पंढरीची वारी आहे माझे घर। आता एज अ नोटेशन, ग प प नि ध नी सा नि ध प म ग रे ग म प रे ग म ध रे 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 ग म ध प ग रे सा। ग प प ध नी सा नि ध प म ग पंढरीची वारी।
आहे माझे घरी, नी ग मध प ग ग रे सा। आता आहे माझे घरी कसं? आहे माझे घरी, रे ग मध प ग रे सा, अशा रीतीने। आता पुढे आणि कना करी ती तीर्थ व्रत, सा सा मग प मग रे ग सा, धनी ध धनी ध प मग प प, सा सा मग प ग प, सा सा मग प मग रे ग सा, धनी ध प मग प प। आणि यानंतर दुसरी स्टेप आणि कना करी तीर्थ व्रत, सा सा मग प प पनी सागर सानी ध प। परत एकदा सा सा मग प प पनी सागर सानी ध प। नंतर व्रत एकादशी करी न उपवास, ग ग प प निध नि सा निध प मग रे ग ग म ध प ग रे सा, अशा रीतीने। आता ह्याची पुढील भाग, गाईन आहरनिशी मुखे नाम। गाईन गाईन आहरनिशी मुखी नाम, सा 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 मग प मग रे ग सा, धनी ध प मग प प। आणि ह्याची पुढील स्टेप दुसरी, गाईन आहरनिशी मुखी नाम, ग ग ग ग म ग रे ग रे ग रे सा, ग ग ग गाईन आहरनिशी ग म ग रे ग रे सा, मुखी नाम ध ध प प। आणि यानंतर परत व्रत एकादशी करी न उपवास, अशा रीतीने। आता पुढे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीजकल्पांतीचे तुका म्हणे। नाम विठोबाचे घेईन मी वाचे, निसानि धनी रे रे ग रे सा नि सा, निसानि धनी रे रे नाम विठोबाचे ग रे सा नि सा घेईन मी वाचे। आणि यानंतर आता आला पाणी ताना गायचे, गप गप धनी सा सा नि ध प धनी ध प मग रे ग प मग रे सा, सा ग रे प ग प धनी ध प मग रे ग प मग रे सा, ग प धनी सा धनी ध प ध रे सा, धनी सा रे सा सानि द प धनि ध प मग रे ग प मग रे सा, ग प धनि सा नाम विठोबाचे घेईन मी वाचे।
आता नाम विठोबाचे घेईन मी वाचे. आता याचा आपण ताना आता आला पाहिलेले. आता याच्यात ताना आपणास म्हणजे ठेक्यावरती म्हणजे टाळीवरती म्हणून एक वेळा दाखवतो. नाम विठोबाचे सारे ग पदनी सा नि धप मगरे सा. आता याच नाम विठोबाचे घेईन मी वाचे. नाम विठोबाचे सारे ग पदनी सा नि धप मगरे सा. नाम विठोबाचे घेईन मी वाचे. सारे ग रे ग प ग प द प ध नि ध नि सा. नाम विठोबाचे नाम विठोबाचे सा नि ध प ध नि ध प मग रे ग प मग रे सा ग प ध नि सा ग प ध नि सा ध नि सा. नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीज कल्पंतीचे बीज कल्पंतीचे तू का म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी आनिक ना करी आनिक ना करी. तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. अशा रीतीने आपण तालाचा सुद्धा म्हणजे तालावर सुद्धा शेवटचे चरण आणि पहिले ध्रुवपद याचा भाग आपण पाहिलेला आहे. आणि तानांचा सुद्धा अभ्यास आपण तालावरती ठेक्यावरती पाहिलेला आहे. ताना ह्या पाचवे मात्रेपासून सुरू होतात. नाम विठोबाचे हे साडेसहा किंवा सातव्या मात्रेपासून सुरू होतं. अशा रीतीने आपण जे आपणास देता येईल त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो देण्याचा. प्रॅक्टिस केल्यावर सर्व गोष्टी साध्य होतात. आता पुढे आपण नाम विठोबाचे घेईन मी वाचे इथपर्यंत आपण नोटिशनचा भाग पाहिलेला आहे. आता बीजकल्पांतीचे तुका म्हणे हा भाग राहिलेला आहे. बीजकल्पांतीचे तुका म्हणे गरे गरे सासा. बीज कल्पंतीचे तू का म्हणे साप मप गम रे ग साप मप गम रे ग. आणि नंतर व्रत एकादशी करीन उपवास. अशा रीतीने आपण आता या रचनेचा आज एकादशी निमित्त अभ्यास राग आलं या बिलावलमध्ये केलेला आहे. या रचनेचा अभ्यास करत असताना ठेक्यातील रचना जरूर ऐका म्हणजे त्याच्या सर्व जागा आपल्या लक्षात येतात.